सिंधुदुर्गात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. ही मंदिरे गावच्या पुरातन इतिहासाची साक्ष देतात. ही मंदिरे जीर्ण होत असल्याने त्यांची नव्या डौलाने उभारणी केली जात आहे. नव्या उमेदीने उभी राहिलेली ही मंदिरे सिंधुदुर्गचे पर्यटन सौंदर्य खऱ्या अर्थाने फुलवत आहेत. देवगड तालुक्यातील वाडा येथील कोरीमान गणपती मंदिर हे त्याचं उत्तम उदाहरण. देवगड रत्नागिरी या मुख्य सागरी मार्गावर वाडा या ठिकाणी नवसाला पावणारा व हाकीला धावणारा देव म्हणून प्रसिद्ध असलेले हे कोरीमान श्रीदेव गणपती मंदिर. गणपती मंदिर जे आमचं आहे हे पुरातनकालीन असून ह्या ठिकाणी सुरुवातीला गणपती मंदिर ज्यावेळी गणपती ज्या ठिकाणी होता त्यावेळी ह्या ठिकाणी छोटीशी पायवाट होती. त्या पायवाटेने लोक ह्या ठिकाणी येता आता प्रवास करत होते, त्या ठिकाणी थांबत होते, बसत होते. मग त्यावेळी प्रत्येक माणसाला गणपती म्हटल्याच्यानंतर इच्छा प्रगट झाली. त्या इच्छेप्रमाणे लोक ह्या ठिकाणी छोटे मोठे नवस बोलू लागले. त्यानंतर हा गणपती हळूहळू त्या प्रत्येक माणसाच्या हाकेला उभा राहून नवसाला तो पावायला लागला. त्याच्यानंतर ह्या गणपती मंदिराची जास्तीत जास्त उन्नती दिवसेंदिवस वाढत चालली. त्याच्यानंतर इकडे तिकडे थोडासा विचार संकष्टी म्हणजे संकट चतुर्थी अशा ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे चार लोक जास्त यायला लागले. हा नारळ म्हणा नवस म्हणा जास्त वाढायला लागले. मग त्यानंतर थोडासा इकडे तिकडे विचार करून ह्या गणपतीचं एक चांगल्या ठिकाणी थाटामाटात एक मोठा जीर्णोद्धार केला गेला. हां, आणि त्याच्यानंतर की ह्या ठिकाणचं सगळं ॲटोमॅटिकली रूपच बदललं. म्हणजे ते असं की समोर आता हायवे आहे त्याच्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी हां या दोन्ही ठिकाणची हां रस्ता जोडला गेल्यामुळे दोन्ही ठिकाणची माणसं ये जा कंटिन्यू चालू झालेली आहेत. त्याच्यामुळे बाहेरचे पर्यटक वेगवेगळ्या प्रकारचे ह्या ठिकाणी येऊन दर्शन घेतात. त्याच पद्धतीप्रमाणे इथे चांगल्या प्रकारची पाण्याची सोय आहे. त्याच्यामुळे एक रत्नागिरी म्हणा रत्नागिरी लांजा राजापूर म्हणा ह्या ठिकाणचे जे लोक ह्या ठिकाणी प्रवास करत असतेवेळी इथे पाण्याची चांगली सुसज्ज सोय असल्यामुळे ह्या ठिकाणी ते जेवण करणं वास्तव्य करणं अशा त्या सगळ्या सुविधा असल्यामुळे हा दिवसेंदिवस कसा विषयात हा वाढत चाललेला आहे. आणि त्या विषयानुसार ऐकलात की नाही की आता ह्या ठिकाणी एक गणेश जय आपला पहिला म्हणजे वर्धापन दिन, त्याच्यानंतर गणेश जयंती आणि तिसऱ्या दिवशी ब्राह्मण जेवण असे तीन प्रकारच्या गोष्टी ह्या ठिकाणी केल्या जातात. आणि आम्हाला आज अभिमान वाटतो हे सांगण्यासाठी की हायवेसारख्या सुसज्ज जागेवरती हे आमचं भव्य प्रदर्शनात गणपती मंदिर, त्याच्यामुळे बाहेरच्या लोकांना एक आपुलकी निर्माण होऊन ह्या ठिकाणी लोक येऊन दर्शन घेतात, आपल्या इच्छेने नवस बोलतात. आणि आत्तापर्यंत हा गणपती प्रत्येक माणसाला नवसा नवसाला तो पावलेला आहे. आणि हां आणि ह्याची ख्याती ऐकून आम्हाला म्हणजे ह्या ठिकाणी आम्ही जरी ह्या ठिकाणचे वस असलो तरीसुद्धा आम्हाला त्याची प्रचिती चांगली मिळालेली आहे. मी स्वतः ह्या ठिकाणी जरी असलो मलासुद्धा माझ्या गणपतीची प्रचिती चांगली मिळाली आहे. माझी मित्रमंडळी आहे त्यांनासुद्धा चांगली मिळालेली आहे. आणि अशा प्रकारे त्या लोकांच्या चांगल्या प्रकारे भावना वाढलेल्या आहेत. आणि दिवसेंदिवस हा उत्सव आता मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. त्यावेळी आता पर्यटकांच्या दृष्टिकोनातून समजा ह्या ठिकाणी गव्हर्नमेंटने चांगल्या सुसज्ज समजा सोयी जर या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या
तर ते आम्हाला सुद्धा थोडंसं म्हणजे सुईस्कर जाईल. त्या पद्धतीप्रमाणे आता दुसरं सांगायचं म्हणजे ह्या ठिकाणी पूर्वीच्या काळातली दोन तळी आहेत, एक जे तळं आहे हे स्वच्छ पाण्याचं तळं, हे पिण्याचं पाणी अधिक गणपतीच्या म्हणजे सेवेसाठी पाणी वापरत जात होतं. दुसरं जे तळं आहे ते गुरांच्या गुरांना पाणी पिण्यासाठी आहे. परंतु आता त्या ठिकाणी कसं सगळेच लोक त्या ठिकाणी जात असल्यामुळे थोडासा विषय कसा वेगळ्या पद्धतीचा असल्यामुळे आता ह्या ठिकाणी आम्ही गणपतीच्या आवारामध्ये स्वच्छ पाण्याची स्वतंत्र विहीर तयार केलेली आहे आणि ते चांगलं शुभ पाणी त्या ठिकाणी तुम्हाला तो पूजेअर्चेसाठी म्हणजे वापरलं जातं. हां, अशी ह्या ठिकाणची माहिती आहे. त्याप्रमाणे असंच आम्हा लोकांना ह्या गणपतीचे उदंड आयुष्य द्यावं आणि आपली अशीच सेवा करून घ्यावी अशी मी इच्छा प्रकट करतो. सागरी मार्गावर असलेले हे भाविकांची मनोकामना बाप्पाने पूर्णही केली आहेत. अनेक भाविकांना तसे अनुभवही आले आहेत. आज वाडेगावचं हे गणपती पोरेमान मूळ पुरातन आजपर्यंतच्या इतिहासामधलं मूळ हायवेवरचं हे पुरातन मंदिर असून तत्पूर्वी जुन्या पद्धतीने इथे पायवाट म्हणून होती आणि त्या पायवाटेच्या संदर्भातनं हा पोरेमन गणपती आमचा अखंडत्व नवसाला पावणारा येत्या जात्या मंडळींच्या स्वरूपातनं जे जे रहिवासी ह्या वाटेने जाणारी जी जी मंडळी असे मनस्पूर्वक भावनेने त्याला प्रार्थना करून आपल्या कामाच्या इच्छिक पूर्तीने मनोकामना त्याच्यासमोर साक्षात ठेवून त्याला प्रार्थना करून पुढे चालायची आणि असं चालतेवेळी आज पुरातन अखंड कार्यकालाचा हा गणपतीच्या पावलाचा महोत्सव म्हणून जसा जसा ज्या ज्या पावलात ज्या ज्या इतरस्त्र जाणाऱ्या येणाऱ्या मंडळींना तो लाक्षणिक स्वरूपामध्ये आपल्या नवसाच्या पावलामध्ये जसा तो साक्षात्काराने आपला चमत्कार जसा तसा दाखवू लागला तस तसे लोकांची आज तात्विक भावनेने त्यांची परिपूर्ण गणपतीच्या पावलावर पूर्णतया श्रद्धा बसून आजपर्यंतच्या कालखंडामध्ये तो एक जुन्या पिठिकेतला नवसाला पावणारा असा
तिची स्थापना कशी झाली आहे यामागची आख्यायिका आपण जाणून घेऊया। हाँ, दत्तू वाडेकर व्यायामपटू होते, मग त्या व्यायामशाळेने त्या व्यायामशाळेचा कारभार पूर्णतया करत असतेवेळी त्यांना शेवटच्या पावलाची त्या कार्यकाळाच्या इच्छिक भेट अशी काय द्यावी म्हणताना त्या व्यायामशाळेच्या सर्व अधिकृत मंडळीने एक त्या व्यायामशाळेची आठवण म्हणून एक हनुमंताची मूर्ती ह्या माणसांना अर्पण करावी। मग ती अर्पण केल्यानंतर त्यांचा मनोदय असा झाला की ही मूर्ती मला जरी मिळाली आणि मी आणली तरी ती साक्षात तिचं पाऊल ठाचक स्वरूपाने जे परमनंट हिशोबामध्ये बसलं पाहिजे अशी सेवा माझ्याकडनं झाली पाहिजे। मग त्यांनी ती मूर्ती आमच्या वाडेगावच्या स्वतःच्या घरी आणल्यानंतर आमच्या परब मंडळींची गाठभेट घेतली। ते आमच्या सगळ्या गावच्या हिशोबातनं शेजारी वाडेकर मंडळी असल्याकारणाने म्हणाले मला एकच तुम्ही सहकार्य करा, माझी मूर्ती जी आणलेली आहे ती स्वयंपूर्तीने बसणं एवढंच माझं समाधानपूर्वक उत्तर तुम्हीच पूर्ण करू शकता आणि तुम्ही माझे आहात, मी तुमचं आहे। ह्या स्वरूपाने ती मूर्ती अशा इच्छिक ठिकाणीच बसली पाहिजे की तिचाही सन्मानपूर्वक सगळ्या पावलामध्ये सगळ्या शिशोभीकरणामध्ये तिचा पूर्ण उद्धार होणं गरजेचं आहे। मग त्याप्रमाणे आम्ही परब मंडळीने त्यांना ह्या सगळ्या स्वरूपाचं सहकार्य करून आमचं वाडेगावचं गणपती पोरेमान मंदिर ह्याच्यासमोर अपोजिट जागा जी आहे त्या जागेच्या संदर्भात लागणारी एक घुमटी पद्धतीने ते मंदिर आम्ही इथे अशासाठी उभं केलं की आजपर्यंतच्या कार्यकाळामध्ये हा परिसर अगदी अनपेक्षित रीतीने जुन्या कार्यभागामध्ये भीतीवर्धक असा हा जागेचा परिसर होता आणि त्या जागेच्या परिसरामध्ये ती भीती दिवसेंदिवस आज तागायत गावकरी मंडळींच्या मनातून येत्या जात्या सर्वस्व ह्या रोडवरच्या पावलांच्या मंडळीतून संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला जे जे चमत्कार इथे घडायचे ते चमत्कार अगदी अनपेक्षित पावलाच्या पलीकडचे असायचे आणि हे मंदिर बसवल्यापासून त्या भीतीवर्धक पावलाचाच हा हनुमंत हे दैवत असल्याकारणाने त्या सगळ्या व्यवहाराला आजपर्यंतची पूर्णतया पीठिकेच्या पावलाची भीतीवर्धक जे पाऊल होतं ते त्याने त्या पावलाला नष्ट करून टाकलं आणि ते नष्ट झाल्यामुळे आणिकच हा परिसर वृद्धिंगत परिवर्तित होऊन सहानुभूतीने दिवसेंदिवस लोकांच्या मनातला जो जो संभ्रम जुन्या व्यवहारामध्ये होता तो संपूर्णतया निकाली निघून आज नवीन युगाच्या पावलामध्ये विना भीतीवर्धक असा हा परिसर त्या हनुमंताच्या मंदिरामध्ये त्याने आपल्या साक्षात्काराने ते पावन करून ह्या सगळ्या गाव वाडेगाव चतुर्सीमेच्या मंडळीचं येत्या जात्या सर्वस्व लोकांचं पूर्णतया समर्थन केलं। हेच मोठं विशिष्ट महत्त्व हनुमंताच्या पावलामध्ये इथे चमत्कारिक असा साक्षात्कार साक्षात उभा झालेला आहे। कॅमेरामन प्रसाद कदम सह स्वप्निल लोके सिंधुदुर्ग लाईव्ह देवगड।